हमखास मैदान परिसरात परवाज लघु उद्योजकता समिट व प्रदर्शनाचे आयोजन जमाते इस्लामी हिंदच्या वतीने करण्यात आले असून हे प्रदर्शन 2 दिवस चालू राहणार आहे. शहरातील आमखास मैदानात परवाज मायक्रो स्मॉल बिझनेस समिट आणि एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट व मुस्तफा फारूक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार शिरसाट म्हणाले की उद्योजक होण्यासाठी आपण दुसऱ्यांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतः सक्षम बनून मोठे होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील व्यावसायिकांनी निर्माण केलेल्या वस्तू प्रथम समाजाने खरेदी केल्या पाहिजे, त्यामुळे उद्योजकांचे मनोबल वाढेल. लेकिन एखाद मुकाम पे जाने के लिए अपने को क्या करना चाहिए, अगर ये अगर सोचना शुरू कर दिए तो पहली बार मैं हर टाइम हर जगह पे बोलता हूँ कि अरे लोगों के नाम मत लो. कभी कभी मेरा एग्जाम्पल देते क्या भाई यार, वो ध्रुव अंबानी पेट्रोल पंप में पेट्रोल बेचता था, बोले वो लाइन पे खड़े पेट्रोल दादा गाड़ी में आज कहां गए. उसको ऊपर से कोई फरिश्ता नहीं आया था बनाने के लिए कि भाई तू आ जा, पेट्रोल आज बेच रहा है, तू धक्का धीरूभाई अंबानी वर्ल्ड में मालूम होगा, कर ले दुनिया मुट्ठी में करके दिखा भी दिया उसने. लेकिन अपन लोगों के बारे में सोचते हैं, लोग कैसे पड़ गए ये सोचते, लेकिन मेरे को क्या करना चाहिए ये सोचने के लिए अपने को अपने पास फुर्सत नहीं. अल्लाह ताला ने कहा है कि भाई तुम पांचों टाइम की नमाज पढ़ लो, सबको सबको दुआ देते जा, दुआ देते वक्त अल्लाह ताला ने ये भी कहा जब तू मजबूत बनेगा तो दूसरे को मजबूत बनाएगा ना, तू पहले खुद को मजबूत कर. या कार्यक्रमाला आजच्या सकाळच्या सदरात स्किल डेव्हलपमेंटचे असिस्टंट डिरेक्टर निशांत सूर्यवंशी, आशफाक आलम, एस एम पठाण, मुजीफ खान यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी जमाते इस्लामचे जिल्हाध्यक्ष इलियास खान फलाही सह मान्यवर उपस्थित होते. या एक्झिबिशनमध्ये 70 स्टॉल आहेत. लघु उद्योजकांच्या अभियांत्रिकी मशिनरी, गृहनिर्माण, वस्त्र उद्योग, खाद्यपदार्थ, महिला गृह उद्योग, साहित्य, गणवेश निर्मिती आदी विविध स्टॉलचा समावेश आहे. या एक्झिबिशनला उद्योग जगतात रुची असणाऱ्या महिला व युवकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.